नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, हवामान अभ्यासक. सध्या महाराष्ट्रात आणि भारतात तयार होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या वातावरणाचा आणि मान्सूनच्या प्रवासाचा अंदाज या ठिकाणी घेणार आहोत. समोरील सॅटेलाइट इमेजचं आपण निरीक्षण केलं असता आपण बघू शकता की दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची परिस्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्राच्या दक्षिण पट्ट्यामध्ये ढगाळ परिस्थिती आहे. केरळच्या किनारपट्टीला देखील अगदी कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत पावसाची परिस्थिती आहे. अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान देखील पावसाची परिस्थिती निर्माण होत असून यामध्ये भविष्यात वाढ होण्याची शक्यता आहे. समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की सध्या केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार झालं असून केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात खूप मोठं पावसाचं क्षेत्र अरबी समुद्रात तयार झालं आहे. त्याचवेळेस आपण बघू शकता की सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचा काही भाग, पुण्याचा काही भाग, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीडचा पूर्वेकडील भाग, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये ढगाळ परिस्थिती आहे. आपण या इमेजमध्ये सुद्धा बघू शकता की भारतामध्ये सध्या शुष्कपणा किंवा हवेत कोरडेपणा असल्यामुळे आणि उष्णतामान वाढलेलं असल्यामुळे हवेत धुळीचा प्रभाव जास्त वाढलेला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पावसाचं वातावरण देखील दाखवण्यात आलेलं आहे. भारतीय हवामान खात्याच्या JFS मॉडेलच्या पावसाच्या परिस्थितीनुसार आज गडचिरोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, त्याचबरोबर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. 19 तारखेला देखील थोडं विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे या मॉडेलनुसार. त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल. अंदमान निकोबार बेटांवर आणि केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टी भागात पावसाचं वातावरण 20 तारखेलाही राहण्याची शक्यता आहे. यामध्ये थोडी घट 21 तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे. बघू शकता की 22 तारखेला यामध्ये घट निर्माण होण्याची शक्यता आहे. 23 तारखेला घट निर्माण होईल, पण 23 तारखेला अरबी समुद्रात अंतर्गत भागात मोठं पावसाचं क्षेत्र निर्माण होण्यास सुरुवात होईल. 24 तारखेला आपण सर्वात महत्त्वाचा बदल या ठिकाणी बघतो आहोत. महाराष्ट्रासाठी संपूर्ण कोकण किनारपट्टीत पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे. 25 तारखेला हे वातावरण वाढत जाईल असा अंदाज आहे कोकण किनारपट्टीमध्ये. विदर्भात थोडी पावसाची परिस्थिती पूर्व भागात तयार होईल असा अंदाज आहे. 27 तारखेपर्यंत आपण अंदाज बघितला तर कोकण किनारपट्टीला आता पावसाचा प्रभाव हळूहळू वाढत जाणार आहे. त्याच दरम्यान आपण बघू शकता की 25 तारखेनंतर विदर्भात आणि मराठवाड्यात विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण वाढत जाणार आहे. वेदर ऑनलाईननुसार आणि UV इंडेक्सनुसार सुद्धा पावसाचा प्रभाव हा दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भाच्या काही भागामध्ये तयार होण्याची शक्यता या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. आपण 23 तारखेचाही अंदाज घेऊ शकता की ढगाळ परिस्थिती आणि थोडं पावसाचं वातावरण हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. 24 तारखेला बघू शकता की ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रातील काही विभागात तयार होण्याची शक्यता आहे. फक्त अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरामध्ये वेगवान वाऱ्यांचा प्रभाव आहे. केरळच्या किनारपट्टी भागात एक हलके चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे हिच्या प्रभावाने दक्षिण भारतात थोडा पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता दिसते आहे. या चक्राकार स्थितीचा प्रभाव थोडा वाढण्याची शक्यता 19 तारखेला आहे. समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की सध्या केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टी भागात छोटी चक्राकार स्थिती असल्यामुळे या भागात पावसाचा प्रभाव निर्माण झालेला आहे. अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान पावसाचा प्रभाव आहे. दुपारनंतर चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, सोलापूर, सांगलीचा दक्षिणी भाग या ठिकाणी थोडं पावसाचं वातावरण तयार होतं आपण बघतो आहोत. 19 तारखेला मात्र दक्षिण पट्ट्यामध्ये जवळपास कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुण्याच्या बरेच भागात, त्याचबरोबर या पावसाचा प्रभाव सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बीड, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावतीपर्यंत पोहोचणार आहे. यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण तयार होईल 19 तारखेला असा अंदाज आहे.
की 19 तारखेला रात्रीसुद्धा सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचं धरण तयार होण्याची सुरुवात होईल असा अंदाज आहे. 20 तारखेला दिवसभर पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर यांच्या दक्षिणी भागामध्ये असणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण अगदी गोव्यापर्यंत तयार होईल 21 तारखेला. मात्र महाराष्ट्रातील किंवा दक्षिण भारतातीलच पावसाचं प्रमाण हे 21 तारखेला घटण्याची शक्यता आहे. शक्यता रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मात्र पावसाचं तरुण राहील 22 तारखेला. पण महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील पावसाचं प्रमाण कमी होईल असा अंदाज आहे. आपण बघू शकता की एक पावसाचं वातावरण मध्य प्रदेशकडून 24 तारखेला विदर्भात प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 24 तारखेला महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीसहित पावसाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अकोला ते अमरावती जळगावच्या भागात उत्तरेकडून पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे. उत्तरेकडून पावसाचं वातावरण 25 तारखेलाही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भामध्ये पावसाचा प्रभाव वाढेल 25 तारखेपासून असा एक अंदाज या मॉडेलमध्ये दिसतो आहे की 25 तारखेपासून पुन्हा एकदा या मॉडेलनुसार जोरदार पावसाचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण होईल असा अंदाज आहे. त्यामध्ये नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव, अकोला, पुणे, सांगली, सातारा, नांदेड, लातूर, बीड, अहमदनगर, वाशिम, हिंगोली, अमरावती, नागपूर म्हणजे महाराष्ट्रामध्ये 25 तारखेला मान्सूनपूर्व पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. परंतु यात सारखा बदल होतो आहे, त्यामुळे आपण बघू शकता 26 तारखेलाही जोरदार पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे. 26-27 तारखेपासून महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे. परंतु हे मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैराज.